जय श्री कृष्ण। सहावा अध्याय सुरू आहे। मागच्या वेळेस पर्यंत मला वाटते 15 श्लोक झाले ते आपले। 16 श्लोकापासून निरनिराळे टर्न्स घेत आहे गीतेमध्ये। जसं आपण कुठल्या यात्रेला जातो, व्हॅकेशनला जातो, तर छान छान ठिकाणी थोडा वेळ थांबून डिटूर घेऊन नीट पाहून थोडं डावीकडे जाऊन थोडं उजवीकडे जाऊन बघतो दृश्य, तशीच गीतेची यात्रा आहे। आणि आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे जीवनामध्ये। आजपर्यंत चूक होत आली, माझीच गाथा सांगताय, कदाचित तुमचंही असावं, असेल नसेल माहिती कोणाचं, पण माझं नक्की आहे, स्पष्ट 100% कबूल करून सांगतो। चुकीच्या दिशेने 100% चुकीच्या दिशेने यात्रा सुरू होते, तर एकदम अशी सुरू आणि एकदम उलट करायचं आहे आणि फास्ट सुरू होत, एकदम नाही बोलतात गाडी, ऍक्सिडेंट होईल। हळूहळू हळूहळू थोडं डावीकडे 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 करत मग यू टर्न। तसंच भगवद्गीतेत एकदम रडून राहिला अर्जुन, एकदम घाबरलेला, एकदम पळून जाण्याचा विचार करतोय, नको म्हणतोय, वैतागलाय, चित्त त्यात फ्रस्ट्रेटेड आहे, एकदम उलट अनुभव। आणि त्याला एकदम उलट दुसऱ्या दिशेने ठेवायचा आहे। जे शेवटी तो म्हणतो की रेडी आहे मी, पास चलो, गांडीव की टंकार, शेवटी करिष्ये वचनं तो नष्टो मोह स्मृतिर लब्ध्वा तत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव। 18 अध्याय शेवटी म्हणतो अर्जुन, शेवटचं वाक्य अर्जुनाचं, बस रेडी आहे, चलो लेट्स गो, बजा शंख बजा। इतका यू टर्न घ्यायचा आहे, म्हणजे थोडं 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 करत तस तसं एका अध्याय थोडी थोडं अजून टर्न, थोडं अजून टर्न, आणि त्या अध्यायांमध्ये सुद्धा थोडे थोडे वेगवेगळे। तर पहिले आपण ध्यानाचं महत्व ऐकलं या अध्यायात, ध्यानाचं महत्व काय ते ऐकलं, त्याच्यानंतर टर्न घेतलं, ध्यान कसं करावं हेही ऐकलं, खाली उशी ठेवावी, मागे उशी ठेवावी, खूप ताणून ओढून बसण्याची आवश्यकता नाही, नीट व्यवस्थित बसावं, खूप ढिलं ढालं नाही आणि खूप खिचून ताणूनही नाही। हे कृष्णाचे वचन ऐकले आपण, साधारण सरळ बसावं, खूप वळे वाकडं खूप लंबलचकही नाही, एका जागी बसावं, शांत ठिकाणी बसावं, बसून ध्यान करावं, डोळे बंद असावे आणि शिवनेत्र जिथे असतं हेही ऐकलं, नासिकाग्रह म्हणजे नाकाच्या शिंट्याकडे पाहून ध्यान नाही करावं, चकनावून जा शिवनेत्र, डोळे बंद करून अधोन मिळत जित अग्र म्हणजे जिथून सुरू होत, पहिला नाक कुठून सुरू होत, इथून नाही सुरू होत नाक, इथून सुरू होत ना, इथे तर संपते नाक, ते शेपटीकडे नाही मुखाकडे, तर तिथून तिथे शिवनेत्रामध्ये, कारण अनुभव शेवटी तिथेच होणार, अनुभव तिथेच होतो, ब्रेनचे फंक्शन तिथेच आहे समोर, जे लक्षात आलं म्हणतो आपण, लक्ष आहे कुठे, लक्ष आत आलं, लक्षात आलं म्हणजे काय, लक्ष आत आलं, ते आत ते लक्ष इथे आहे, या जागी आहे, तिथेच अनुभव होणार, तेही त्यात सांगितलं। आणि शांत म्हणून प्रशांत आत्मा विगत भेर ब्रह्मचारी व्रते स्थितम, हा श्लोक आपण ऐकला होता 14, मनसंयम्य मच्चित्त युक्त आसीत मत्पर। ध्यानाचा उद्देश सिद्धी मिळावी, याला बदला घ्यावा, नाही तर असा रंग निळा रंग दिसावा, कोणी म्हणे पांढरा रंग दिसतो, खूप दर्शन होते, असं हे दिसले ते दिसले, हे आले हे म्हणाले ते म्हणाले, त्याच्यासाठी नाही, युक्त आसीत मत पर श्रीकृष्ण, बस माझा उद्देश समोर ठेवून माझा विचार कर, माझं ध्यान कर, माझं नाव घे, जे याच्यासाठी नाही की त्याला स्वतःचं महत्व जास्ती म्हणून, याच्यासाठी की तो कृपाळू आहे, दिनांचा दयाळू कृपाळू, की सगळ्यात सोपं काय ते सांगण्यासाठी, सगळ्यात लवकर कशाने प्राप्ती होईल ते सांगण्यासाठी, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त आनंद कसा मिळवेल याच्यासाठी म्हणतोय, की अजून कृष्णापेक्षा अजून सरळ सोपा ध्यान लागण्यासाठी संभव नाही म्हणून तो सांगतोय। आणि फक्त आपल्या जवळच्या मित्राला सांगितलं, त्यांनी लाऊडस्पीकर घेऊन 18 क्षणी सेनेला सगळ्यांना नाही सांगितलं, त्याचे 4 पांडवांनाही नाही सांगितलं, युधिष्ठ अरे सुनलो सुनलो आ तुम तर सुनलो, सिक्रेट बता रो, मेरा ध्यान करो, काहीच नाही कोणालाच नाही बोलो, भीमाला नाही, युधिष्ठिराला नाही, नकुल सहदेवला, अर्जुनाला फक्त सांगितलं, तेही आपणून नाही सांगितलं, भीक मागतोय,
शिष्यस्ते हम शाधिमान त्वाम प्रपन्यम स्तमण में अरे सांत मतलब सांतो का कृष्ण प्लीज दिस इज अ सीक्रेट नहीं घुटने टेकून नुस्त खाली वाक नहीं मनता है हाथ जोड़ून प्रणम्य शिरसा देवम कृतांजलि रभाषितम डोळ्यात अश्रुयात हात थरथर कापतात आहे तर मला सोडवतो या संकटातून या दुःखातून मला काही कळत नाही आर्त याचना करतो त्याचा जीवलग सखा मित्र भक्त प्रेमी म्हणून शेवटी तू नाईलाजानी सांगतो की अरे बाबा इतकं दुःख इतकं हे सगळ्या जीवनात याच्यासाठी कारण लोक विसरले मला लवकरातल्या लवकर प्राप्ती शांती मी माझी उदाहरण सांगतो सगळे निरनिराळ्या देवांचा विचार साधना वाचून योग वशिष्ठ रामायण अष्टावक्र गीता पुराण स्कंद पुराण वराह पुराण उपनिषद सगळे छान आहे आपल्या आपल्या जागी अत्यंत उत्कृष्ट आहे खूपच सुंदर आहेत पण याच्यासारखं नाही काहीच कृष्ण आणि कृष्णाची गीता 10,000 मैल सगळ्यांच्या वर अजून जाऊन उभी राहत आहे म्हणून सगळं सगळं सांगतो युक्त आसीत मत पर म्हणजे माझ्या पर्याय श्रीकृष्ण म्हणतो बाकी धंदे सोडता तर तो ते झाला त्याच्यानंतर मग तिथून सुरुवात आता पुढचे की ध्यानात बसण्याची क्रिया सांगितली पण ध्यान तर पूर्ण वेळ नाही होत 24 तास अर्धा तास होईल जास्तीत जास्त पाऊण तास खूपच कोणी ध्यानाचा प्रेमी असेल 1 तास ध्यान करेल आपण समाधी लावून 72 तास तर नाही बसणार 1 तास जरी केलं ध्यान तर 23 तास कसे जीवन जगाव बॅलन्स्ड लाईफ साठी हा ध्याय नुसतंच एक हट्ट नुसतंच एक आग्रह नाही आहे असंच करायला हवं तसंच करायला हवं म्हणून आता इथपासून आजच्या 16व्या श्लोकापासून तेही तो सांगेल की अरे बाय द वे इतर जे जीवन आहे तिथे काय करावं ना अति अशनस्तस्त योग असते न च एकांतम अश्नत न चाति स्वप्नशील जागृत नैव चार्जन 16वा श्लोक युक्त आहार विहार से युक्त चेष्ट से कर्मसु युक्त स्वप्न अवबोध से योगो भवति दुख हा जो हाहाकार मसला है जीवनात दुखाचा जिथे गेलं तिथे ठेचच लागते ज्याच्याशी बोललो तो काहीतरी अपमानच करता काम न जा माफ वापासून आले असं कधी म्हटलंच नव्हतं असा उद्देशही नव्हता असं कोणी बोलते का असं वागायला हवं का काही काय झालं माहित नाही समाजाला सिस्टमला सृष्टीला सगळीकडे उलट सुनायला हा हा कार वाचलाय दुःखाचा वरून वरून खूप गोड बोलून स्माइल जरी केलं तरी मनात अशांती आहे आणि ते स्वीकार करताय श्रीकृष्ण यो भवती दुःख हा दुःखाचा हा हा कार वाचलाय यातून सुटका जर हवी असेल तर बॅलन्स्ड लाईफ नीच होईल खूप असं करून नाही म्हणा खूप हाजी हाजी खूप म्हणून पटवून खूपच नोकरी चाकरी खूपच गोड बोलून आणि खूपच पटवा पटवी करून आणि खूपच ह्यानी नाही होणार खूपच आपली अस्मिता आपला अहंकार अरे सगळं आपलंही काय आहे की नाही महत्व काही गरज नाही म्हणजे निघून जा आम्ही आमचं पाहू शकतो नाही पाहू शकणार लाचार हीन दिन होऊन करावं लागेल पण खूपच भीक मागूनही नाही होणार की आपल्याच्यानी काय होणार आहे बॅलन्स काम आदान प्रदान थोडं हे थोडं ते अजिबात खूप उपास तपास की आता ज्वास इतकं असर आलंय अशी साधना सांगितली काही सगळे निर्जला करायचंय काही खायचं प्यायचं पाणी नाही प्यायचं मरा मेलो तरी चालत कृष्ण मार्ग नाही तो म्हणतो त्याची आवश्यकता नाही आणि अरे कुछ नाही सब भगवान का नाम लो जो चाय चो खाओ धमाधम खाते जा तसंही नाही नाही आता खूप झोपून झाला सगळं जीवन झोपण्यात गेला आता बस 4 तास झोपायचा 7 तासाच्या वर नाही झोपायचा 5 तास झोपायचा बस उठायचा आणि पुन्हा पूर्ण वेळ ध्यान करत बसायचा बाकी एकदम फोन कट ऑफ कोणाशी काही म्हणून तसंही नाही अरे काय ध्यान वगैरे काय झालं इतकी पूजा केली इतकी आहे सगळं सामान सगळं माहित आहे सगळं काय आता बस आता शेवटचे दिवस मजेत काही नाही करायचं तसंही नाही तर त्या कुठे गेलो नाही तीर्थयात्रा केली नाही आता बस मरेस तर तीर्थयात्रा करत राहायचे हे तीर्थ ते तीर्थ इथे जाऊन तिथे जाऊन तसंही नाही
आणि काय इकडे जायचंय तिकडे जायचंय काही नाही, बस इथंच बसून राहायचं. सगळीकडचं सर देव सगळीकडे इथेच आहे, इथेच आहे, कुठे नाही आहे. तसंही नाही, नेती नेती ऐकलं असेल, न येते न येते न येते, असंही नाही असंही नाही असंही नाही, अति काहीच नाही, खूप आसन खूप तसं, कुठलाच हट्ट नाही, कुठलाच. नदी कशी वाहते, जबरदस्ती अडकून बसते का? नाही, जिथून दिशा मिळते तिथून नदी एकच आहे जी समुद्रापर्यंत पोहोचते. कुठं हिमालयातून बाप्पा गंगोत्रीतून निघाली, मनुष्य नाही पोहोचू शकणार तिथून निघाली, आणि कुठे गंगासागर कलकत्त्याच्या तिकडे पलीकडे जाऊन पोहोचली. कित्येक खोडखपड मधून, खड्ड्यातून, किती पहाडांमधून आणि दगडात फुटून, आणि कुठे कुठे कोणी काही टाकले, कस काही फेकलं, नदी नाले आले, कोणी काही हरगंगे केलं, कोणी प्रेतयात्रा केली, ते कसं ते दुर्लक्ष करत एक ध्येय दगडाच्या अवती भोवती जाऊन पडून बस मला माझ्या सागरापर्यंत पोहोचायचं आहे. सागरा प्रांत तळमळला, तळमळला सागर. कदाचित गंगा मातेने पहिले म्हटलं असावं सावरकरांचं गीत, नेमजशीने मातृभूमीतून जात जात ती शेवटी प्रेम सागरापर्यंत पोचली. ज्ञान रूपी गंगा भक्तीच्या सागरापर्यंत पोचते. तेव्हा विशाल होते गंगा सागर, चला इतकं मोठं पात्र की नदी कोणती, समुद्र कोणता, भक्त कोण और भगवान कोण, दोन मध्ये फरक नाही. सुदामा आणि कृष्णाचं मिलन जेव्हा झालं, इतकं गाढ मिलन झालं की अच्छा अवाक राहिले बघणारे की अरे या दोन पैकी कृष्ण कोणता आणि सुदामा कोणता, हे इतकं हा प्रेम, हा याला जास्ती प्रेम करताय की हा याला जास्ती प्रेम करताय, कोण जास्ती घट्ट मिठी मारतोय, कोणाला जास्ती आठवण येत होती, कदा काही माहित नाही, कोण जास्ती वाट पाहत होत, सांगणं असंभव. यातला जास्ती प्रेमी कोण, तशी ती गंगा त्या सागराला मिळाली. पण त्यासाठी तिला दुर्लक्ष करावं लागलं, हजारो गोष्टींकडे, हजारो व्यक्तींकडे, हजारो परिस्थितींकडे, प्रकृतीकडे, देश काल वस्तू स्थिती सगळं दुर्लक्ष करत आपलं साध्य आपलं ध्येय सगळ्यांसोबत सहन करत गेली, सगळ्यांना ठीक आहे घेत स्वीकारत गेली, स्वतः जाऊन पोचली, हरिचरणांपासून निघाली आणि ती सागरापर्यंत, भक्ती सागरपर्यंत जाऊन पोचली. तसे जीवन ते युक्त आहार विहार असते, युक्त चेष्ट असते, योग्य ते त्या ज्यावेळी जसं बरोबर आहे तेवढं बस ठीक आहे, बस चलो आगे, मनातून आपण छुट्टी, नमस्कार चमत्कार, आपलं सोडता पाय घेऊन आपलं बाजूनी कल 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 थोडंनी अनुमोदन करून की हो 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 बरोबर आहे ठीक आहे चला. खूप वाहून जाऊन नाही त्यांच्यामध्ये, पण खूप अडून टटून बसूनही नाही. ह्या दोन श्लोकांमध्ये खूप सुंदर सांगितलं, हे अर्जुन यह योग न तो बहुत खाने वालों का, न बिल्कुल न खाने वालों का, न बहुत शयन करने के स्वभाव वालों का, और न सदा जागने वालों का सिद्ध होता है. देव म्हणता है, देव म्हटलं असतं तर ठीक आहे, ऐकलं असतं नसतं, देवांचा देव म्हणता है, देवांचा देव जो महादेव, तो ज्याला आपला देव मानतो तो म्हणतोय. योगी नाही म्हणत आहे, योगेश्वरी नाही म्हणत आहे, योगेश्वरेश्वर ज्याला भागवतात म्हटलं, योगींचा ईश्वर संभ सदाशिव योगेश्वर, योगेश्वराचा जो ईश्वर योगेश्वरेश्वर म्हणताय. अरे खूप हे झंझ असं नको करू, खूप हट्ट, खूप आग्रह, खूप आपलं काहीतरी बस मान अपमान, हे तर सगळं सोडायचं बाबा, याला धरायचं नाही. खूप खाणं किंवा खूप उपास करणं, खूप झोपणं किंवा खूप जागणं, ह्यानी नाही होणार, स्पष्ट रेख आणून दिली. नो नो, दुःख का नाश करणे वाला योग तो यथा योग्य आहार विहार करणे वालों का, कर्मो में यथा योग्य चेष्टा करणे वाले का, और यथा योग्य सोने तथा जागने वाले का ही सिद्ध होता है. युक्त आहार, युक्त म्हणजे योग्य, जे तिथपर्यंत पोहोचवेल आपल्याला ते योग्य, ईश्वराला धरून जे आहे ते युक्त. योग म्हणजे ईश्वरासोबत मिलन, ईश्वरासोबत एक एकी, ईश्वराला मिठी मारणं म्हणजे योग, ईश्वराच्या चरणाचा स्पर्श करून धरून ठेवणं सोडणं नाही म्हणजे योग,
लहान मूल आपल्या वडिलांचा आईचा हात धरून चालतं, तसं आपण ईश्वराचा हात धरून चालणं म्हणजे योग. नाही तर वडिलांच्या पाठकुळीवर चार हातांवर पाठीवर बसून, तसे ईश्वरावरच्या पाठीवर बसून म्हणजे योग. येन केन प्रकारण, जे जसं होय पण त्याचा साथ न सोडणं, त्याचा साथ मनातून धरून तो योग. असं धरून जे काय युक्त, एवढं तर त्याचा हात धरून किंवा त्याच्या पाठकुळीवर बसून किंवा त्याच्या बंदरीला बंदरचं पिल्लू चिपकते तसं पोटाला चिपकून ज्या कुठल्या प्रकारे, नाही तर त्याच्या उरावर बसून छातड्यावर बसून जे जसं कसं शक्य असेल तर त्याची शेपूट धरून मग जेवढं खायचं आहे तेवढं खाल्लं ठीक आहे, जिथे जायचं आहे तिथे गेलं ठीक आहे, ते नाही सोडून ओके. युक्त म्हणजे ते युक्त शब्दाचा अर्थ युक्त आहार, जे ईश्वराला खाऊ घालू शकतो तेच आपण खाणार. आजपर्यंत कधी मी नाही ऐकलं की खूपच लोणचे चटण्या, खूपच फोडण्या, जळक्या फोडण्या किंवा खूप तिखट कुठल्या शास्त्रामध्ये निदान आलं नाही आहे. तुम्ही अयोध्येला पाहिलं श्रीराम म्हणा खाऊ घालायची कौशल्य आपल्या हाताने, म्हणून ते ठिकाण कोणतं होतं, कौशल्य की रसोई आहे तिथे, सीतामाता की रसोई आहे, आले नंदीग्राम 14 वर्षाची वनवास, 14 वर्षांच्या वनवासानंतर भरताने प्रण केला होता की तुला 1 दिवसही उशीर झाला तर तुला माझा मृतदेह मिळेल. बस 14 वर्ष तर मी कसे बसे सहन करून घेऊ, तुझे चरण डोक्यावर तुझे चपला ठेवून चरण पादुका ठेवून, आणि मी तुला हे जितका तुझा पक्का प्राण आहे रामा तितकंच तुला माहित आहे मी तुझ्यासारखा अडेला आहे बिलकुल. 1 दिवसही तुला उशीर झाला, दुसऱ्या दिवशीची सकाळ नाही दिसणार मी. खड्डा खोदून भरत झोपायचा, प्रेमाचं लक्षण. कारण की माझं त्यांनी जेव्हा त्या गुहा त्या जंगलात जाऊन पाहिलं की अरे आता राम ते जमिनीवर झोपतो, डोळ्यातून पाख झालं की कसं जमिनीवर झोपतो. मग लोक विचारायला की हा जर जमिनीवर झोपतो मी याच्या लेवलवर कसा झोपू, मी सेवक आहे ते मी तर याच्यापेक्षा खाली असायला हवा. तो खड्डा असा त्याच्या हाताने खड्डा खोदला होता त्याने भरत नावाच्या अयोध्येत. नाही मला राहायचं सिंहासनावर, अयोध्येच्या रेषच्या बाहेर नंदीग्राम नावाच्या गावात स्वतःची झोपडी कुटिया बनवून तिथून राज्य केले. चरण पादुकांना फक्त सिंहासनावर ठेवलं, स्वतः अयोध्येत राहिला सुद्धा नाही 14 वर्ष. संत दूर कि नाही राजा त्याचे चरण जे आहे ते राज्य करतील. आणि खड्डा खोदून त्यात रोज झोपायचा रामाच्या खाली राहा म्हणून. म्हटलं तुला तुला आज्ञा करताय म्हणून जातो मी परत, पण तुला 1 दिवसही जरी उशीर झाला दुसऱ्या दिवशी या खड्ड्यामध्ये माझा मृतक देह दिसेल तुला झोपलेला. तर बापा टेन्शन रामाला 14 वर्ष त्याला मुख्य टेन्शन याचा की उशीर नको आला. तो माझा प्रिय भरत धर्माचा यतो धर्म ततो राम, यतो धर्म ततो कृष्ण, तो कृष्ण ततो जय. सगळ्यात प्रिय ईश्वराला धर्म आहे. मी त्याच्यासोबत अलाईन, त्याच्या नियमांसोबत अलाईन राहून त्याच्यासारखं वातावरण आणि त्याचं मूर्तिमंत स्वरूप भरत हान नष्ट हो म्हणून सगळी 14 वर्ष रोज एक चिंता त्याला ईश्वराला. अरे बापा 1 दिवस उशीर न होणार तर इथे तर रावणाचा म्हणजे रावणाला मारण्यामध्ये उशिरून गेला, आता कसं करा. मग विभीषणाच्या युक्तीने पुष्पक विमानाने रावणाच्या ची यात्रा केली. पहिले जगन्नाथपुरीला उतरले ते राम लक्ष्मण सीता हनुमान. तिथे मंदिर आहे, तिथे गाथा आहे. लंकेकडून पहिले जेव्हा विमानाने आलं तर भारताची जिथे तिथे जगन्नाथपुरी आहे. आणि विभीषणाने प्रण केला होता की मला आता द्वे राज्य वगैरे नाही करायचं, तू म्हणतोय म्हणून मी राज्य करताय, मला फक्त तुझ्या चरणांशी बसायचं आहे, मला फक्त तुझी भक्ती करायचं आहे. मी तर तू तर मी अयोध्येतच राहणार, अयोध्या तुला सोडायला येतं आपण अयोध्या सोडून जाणारच नाही. आणि खूपच ऐकत रामाने समजलं नाही तसं नाही. मग मी रोज अयोध्येला येत जलदर्शनाला, माझं जे विमान आहे माझ्या भावाचं रोज दर्शन. तुम्ही तसंही नको राक्षस जातीच्या, तुम्ही उगत तुझ्यासोबत अजून कोणी येते रोज रोज नाही नाही कुठेतरी निदान तुझ्या अयोध्येच्या मातीचा स्पर्श मला रोज करायला. नाही तसेही आवश्यकता नाही रामाने सांगितलं, अयोध्येपर्यंत यायचे हे बघ आपण इथे विमान उतरालो ना
जगन्नाथपुरी ज्याला आज म्हणतो विश्रामसाठी, थोडस विश्रांतीसाठी, रेस्ट एरिया ब्रेक घेण्यासाठी खाली 15 मिनिटाची, इथे माझे चरण पडले ही भारतभूमी आहे, बस यालाच तू अयोध्या समज, इथे माझं परमनंट वास समजतो, वचन देतो मी तुला, इथे मी सदत सदैव जोपर्यंत ही जमीन आहे तोपर्यंत मी इथे आहे. तू असं करत जा, जास्तीत जास्त इथपर्यंत येऊन खूपच इच्छा झाली, इथून परत जात जा बापा राक्षसा, तिथे अयोध्येतला कळणार नाही तुझं तर उगाच. तिथे तेव्हापासून रामायणाच्या काळापासून जगन्नाथपुरीत ईश्वराचा वास आहे. ते करून पुढे गेले नंदीग्राम मध्ये, भारताला आश्वासन द्यायला गेलो, रे बाबा आलो आता तू नको सोडू. आता एक आजची रात्र आहे, अजून आज अयोध्येत नाही परत जात आहेत. रामाचं वचन, प्राण जाहि पर वचन न जाई, रघुकुल रीती सदा चली आई, कि नाही 14 वर्षाचं वचन दिलं, आज अजून एक रात्र कमी, आज येणं आवश्यक होतं भारताला आवश्यक आश्वासन देण्यासाठी, पण आज रात्री नाही जायचं अयोध्येत, उद्या सकाळी जायचं. आता जेवणाची वेळ झाली, संध्याकाळची भूक लागली, तर सीता की रसोई पण आहे तिथे अयोध्येच्या महालाजवळ, कौशल्या की रसोई आहे, राजभोग करून खाऊ घालायचं तिथे, पण इकडे सीता की रसोई पण जागा आहे. आता माझा मित्र एक संगमनेरकर, अविनाश संगमनेरकर, नागपूरचाच आहे, बड्डोपंत जो आता तिथला प्रमुख इंजिनियर आहे त्या राम मंदिर उभारण्याच्या, तर ते सांगायला नव्हतं पण नको, पण कारण त्यांनी गुपित शेअर केलं की ती सीता की रसोई नावाची जिथे खोदकाम सुरू झालं त्या मंदिर उभारण्यासाठी, कदाचित तो माइंड नाही करणार सांगणं, कारण ही चांगली गोष्ट आहे सांगायला, तिथे कुठल्या कदाचित संतांचा वास असावा अनेक वर्ष, तिथे भगवद्गीता सापडली. त्यांनी विशेषत म्हणून मी अजून कोणाला सांगितलं नाही, पण त्याचं त्यांनी पाठवलं, अरे इतकं खोदकाम झालं तिथे सीता की रसोई नावाच्या ठिकाणी, मी पाहून आलो अयोध्येची यात्रा केली त्या सीता की रसोई म्हणून सांगतोय, आखो देखाल सांगतोय. पण त्यांनी सांगितलं की तिथे मला भगवद्गीता सापडली, ओरिजिनली किती वर्ष किती शेकडो वर्ष जुनी असाय, कदाचित कोणीतरी तिथेही गीतेचा अभ्यास केलाय, जे कुठले संत ऋषी मुनी राहत असतील तिथे. तिथे इतकी जुनी नसावी रामायण इतकी, पण साधक कोणीतरी असावा तिथे, इतक्यातला 200-300-400 वर्ष माहित नाही किती जुना आहे, पण ते युक्त आहाराचा प्रश्न बोलणं सुरू होतं. युक्त आहार विहार असं युक्त चेष्टस्य कर्मसु, 17वा श्लोक, दुःखों का नाश करने वाला, यातून सुटकाव्यस्त मॉडरेशन, मॉडरेटेड रेग्युलेटेड संयमित. तर तिथे सीतेने खूप फोडण्या देत आणि खूप जळक्या फोडण्या देत आणि खूप अजून तेल आणि तेलावर तू पण त्याच्यावर साखर आणि त्याच्यावर असं टाकत कदाचित केलं नस असं वाटत नाही मला तिथे. आणि कदाचित ईश्वराचा आहार सात्विकच असणार म्हणून हे सांगायचं होतं की जे ईश्वराला अर्पण नाही करू शकू आपण ते आपण ग्रहण न करावं, कारण आत चार प्रकारचे जठराग्नी पचवणारा, पचामी अन्नम चतुर्विधम, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम, हा गीतेतला श्लोक आहे, आपला झालाय हा श्लोक 6-7 कदाचित 6 महिन्यापूर्वी, की जठराग्नी जी आहे वदनी कवळ घेता नाम घ्या पुकाचे सहज हवन होते, आत हवन सुरू आहे. स्वाहा ब्रह्मणे स्वाहा, इथून टाकलं होतं स्वतःच्या मजेसाठी, मस्त ताकद धनादींसाठी नाही, ब्रह्मार्पण ब्रह्महवीर ब्रह्माग्न ब्रह्मग्नि ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधना, हा ही गीतेतला श्लोक आहे, हाही झालाय आपला, ब्रह्म ग्रहण करतोय आतून तिथून जठराग्नीतून च्या रूपाने. तर त्याला असं मांस मच्छी उष्ट नाष्ट खरकट जळका कुकळ खूपच कडू कडू कडू, नाही तर खूप साखरेचं नुसतं टाकलेलं, नाही तर खूप असं देणार का प्रत्यक्ष जर ईश्वर, खूप प्रेमापोटी झालं तर वेगळी गोष्ट आहे की उष्टे बोर देते, नाही त्याला गोडच द्यायचं आहे म्हणून
खरोखर जर तशी पवित्र भावना असेल, खरोखर इतकं प्रेम असेल की विसरूनच गेली त्या प्रेमापोटी, याला गोडच खाव, चांगलंच खाव घालाय, गोड म्हणण्यापेक्षा चांगले जे पिकलेले बोरं आहे तेच द्यायचे आहे, कच्चे नाही द्यायचे. म्हणून बघ त्या भावनेने वेगळी गोष्ट आहे की इतक्या त्याच्या रूपात बोलावून गेली, इतका सुंदर कसा आहेस रे तू, इतका गोड, तर ते केळ स्वतः खाऊन राहिले, साला त्याला देऊन राहिली विदुराची पत्नी, आणि तोही खाऊन राहिला बाप, साला खाऊन राहिला केळाचे, खाऊन पा केळाचे साला, कारण की त्याला ते तार तुटूनही द्यायचे आहे. इतक्या जन्मांच्या यात्रेनंतर भक्ताची तार जुळली आहे ईश्वरासोबत, मनाचा कनवाळू, दिनांचा दयाळू, त्याला ते काही जे करावं लागेल ते सहन त्याला कबूल आहे, पण ती तार नाही तुटू द्यायची. छंद जो लागला ईश्वराचा तिला विदुराच्या आधी विदुर पत्नीनी प्राप्त केला, ब्राह्मणांच्या आधी ब्राह्मणांच्या पत्नींनी प्राप्त केला, हे भागवतातल्या गोष्टी आहे. कारण कर्मकांडी नियम असन तसांमध्ये राजनीती फसलेले आहे, पण त्यांच्यामध्ये फक्त प्रेम, मातृहृदय. मतंग ऋषींना ब्रह्मप्राप्ती झाली, शबरीला कृष्ण राम प्रत्यक्ष चालत आले. मतंग ऋषींची शिष्या शबरी, अनपाड अडाणी, एक शब्द न येणारी. मतंग ऋषी निघून गेले ब्रह्मनिर्वाण गच्छती, निर्गुण निराकार मध्ये. पण तो निर्गुण निराकार सगुण साकार होऊन चालत चालत पत्ता मागत मागत कुठे राहते कुठे राहते कुठे राहते करत करत आला इथपर्यंत, तिच्यापर्यंत. प्रेम, प्रेमाची बलिहारी आहे, प्रेमाचं प्राधान्य आहे. जे अर्पण करताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे स्वाहा, हे म्हणणं या नुसतं मंत्र म्हणण्याचं काही कवडी मात्रही अर्थ नाही. त्यांनी काहीच प्राप्ती नाही म्हटलं काय, नाही म्हटलं काय, काहीच फरक नाही, अजिबात नाही. ते म्हणताना विचार काय, खरोखर पाच वेळा कृष्णाचा विचार होतोय का? ब्राह्मणे स्वाहा म्हणताना खरोखर वृत्ती आहे का मनात की घे रे बाबा, आता मी हे जे खायला चालतोय, मला माहिती आहे तू माझा बाप आतमध्ये बसून ग्रहण करतोय, तुला देतोय मी, म्हणून स्वच्छ बघून देईल, जे योग्य आहे तेच खाऊ घालेल तुला, माझ्या जिभेचे चोचल्यांना जे हवं आहे ते नाही खाऊ घालणार तुला, असं आवडते तसं आवडते, तुझ्यासाठी जे योग्य आहे ते. म्हणून स्वच्छ निवडलेलं, धुतलेलं, व्यवस्थित पाहून निरकून चिरलेलं, बरोबर शिजवलेलं, योग्य तेवढी फोडणी दिलेला, जसं केलं तू महाराज माझे सतत आहे त्याला तुला देतोय. खरोखर जर देव घरी बसला, खरोखरचा जर आला, तर त्याला जे खाऊ घालू, लो महाराज तुम्हाला जळकी फोडणीला ये, बहुत तिखा बनाया तुमच्यासाठी, घ्या घे कृष्णाचा, खूप तिखट बनवलं तुला, असं खाऊ घालू की बरोबर लक्ष देऊन बस. हा विचार प्राणायसा अपानायसा व्यानायसाच्या वेळेला जर केलं तर मंत्र म्हणते ना, म्हणते मंत्र्यांचं इतकं मत नाही, जो विचार ज्याने मन तरून जाईल, मन तर नुसत्या शब्दांनी मन तरत नाही, विचारांनी मन तरते त्याच्या मागच्या, तरच मग आचार तसा होईल. आचरण नुसते उच्चार नाही, विचार आणि आचार मधलं उच्चार आहे, नुसतं त्रिशंक होऊन अटकेल, बघण्यात येते आपल्या आजूबाजूला बघा समाजात, जे नुसते याच्यातच अडकलेले आहे, मधले त्रिशंकू सारखे, न हे नाही, ना घर का ना घाटका, नुसतं उच्चार 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 मध्ये नुसतं पाठांतर, नुसतं पाठांतर, नुसतं पाठांतर, चेंडा न बुडूक नाचे तडूक तडूक. विचार आणि आचार, उच्चार और न उच्चार, उच्चार मदत करतात जरूर, त्यांचं स्थान आहे, उच्चार म्हणजे पूल आहे, ब्रिज आहे, दोन्ही मधला, तर नदी पार करायची आणि ब्रिजवर गेले आणि ब्रिजवरच अडकले, अरे बस हो गया, पुलावर आलो ना बापा, पूल पार करायसाठी होता ना, राम सेतू बांधला आणि वानर चालायला लागले आणि मध्येच आपले बसले, आपले सुट्टे, चलो हो गया, बहुत काम हो गया, बस इधरही बैठना, न भारतात न लंकेत, मध्येच पुलात अडकून बसले. पुलाचं महत्व आहे, पण ते पलीकडे जाण्यासाठी पण तेवढ्यापुरती मर्यादित आहे, आवश्यक आहे पण मर्यादितही आहे. तर उच्चारांचं महत्व आहे पाठांतर किंवा वाचण्याचं, सम पण ते नॉट फॉर इट्स सेल्फ, टू गेट अक्रॉस,
विचारांना आचारामध्ये रूपांतरित करण्यासाठी उच्चार सहाय्यक आहे म्हणून उच्चारांचं मत आहे. नुसते स्तोत्र, नुसत्या आरत्या, नुसतेच भजनावर भजन भिक्षुक, नुसते 24 तास ध्यान आठवण, नुसतं जय माता दी जय माता दी म्हणून मी म्हणायचं कहते जाओ पाय छत. त्यांचं महत्व आहे पण त्यांचं प्रयोजन आहे, कारण आहे त्याचं आणि मर्यादा आहे. ते विचार जर आचरणापर्यंत नाही पोहोचलं तर अर्थच नाही. आपल्याला माहित नाही पण कदाचित शक्य आहे दगड जो आहे आपल्या अंगणात पडलेला खूप विचारच करत असेल अजूनही. आपल्याला समजत नाही दगडाची भाषा, शक्य आहे. ओपन माइंडेड जर असेल तर शक्य आहे. म्हणजे 10,000 वर्ष झाले आपलं पदादा रामाच्या राम होत तेव्हापासून आमच्या इथे या जमिनीचा दगड तेव्हाचा इथे पडलेला आहे. कारण काय आला, विचार करून आला, उपयोग काय आचरणात जोपर्यंत नाही. बिहेव्हिअरल ट्रान्सफॉर्मेशन जोपर्यंत बिहेव्हिअर मध्ये शो अप नाही होत, जोपर्यंत आपल्या वाणीतून आपलं बोलणं गोड होत नाही, जोपर्यंत जोपर्यंत लोकांना आलिंगन देण्याची वृत्ती नाही होत, जोपर्यंत सहनशील नाही होत, जोपर्यंत क्षमाशील नाही होत, जोपर्यंत प्रसन्नता नजरेतून शब्दांमधून हातातून चेहऱ्यातून नाही छलकन उडत, जोपर्यंत विनम्र नाही होत, जोपर्यंत उदार उदार चिरताना तू वसुदैव कुटुंबकम महाजनस्तु येन गतस्य पंथा, या भगवद्गीतेतलं नाही पंचदशी नावाच्या ग्रंथातलं श्लोक आहे. महाजन तोच, महात्मा तोच, उदार चरित्र देण्याची वृत्ती आहे. हे सगळं जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत नुसतेच मंत्र, नुसतेच स्तोत्र, नुसत्याच आरत्या, नुसतेच भजन, नुसते पुलावर अडकून बसले त्रिशंकू झालं. आज न उद्या तो पूल पडेल आणि पुन्हा धडा समुद्रात. त्याच्यासाठी कृष्ण या दोन श्लोकांमध्ये म्हणतो मॉडरेशन रे बाबा, रेग्युलेटेड संयमित जीवन, यथा योग्य जीवन आवश्यक तेवढा, अट्टाहास नाही. कृष्णाचा मार्ग अट्टाहासाचा नाही आहे. हट्ट, जिद्द, अटक, आग्रह, दुराग्रह, खटक हे कुठेच नाही या मार्गात. पुढे निघून जाण्याची यात्रा, गीतेची यात्रा, समोर निपतली गली, मधल्या गलीतून आपली वाटचाल काढून. काल इथे 13वा अध्याय सुरू आहे अमेरिकेत, क्षेत्रज्ञ विभाग येऊ, त्यात मी सांगत होतो चौथ्या तिसऱ्या मजल्यावर राहत, जेवायला बोलवलं होतं कोणाकडे तिसऱ्या चौथ्या मजल्यावर राहतात, सांगत होते इथे बाल्कनीतून छान हवा येते, मस्त इथून हे दिसते ते दिसते सगळं दिसते. समजावून सांगण्यासाठी म्हणत होते बाल्कनीतून बसले तुम्ही चहा पित आणि खालून कोणाची आपली लग्न बँड बाजा सुरू असेल, अरे तो रखो चाय धडधड 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 खाली जाऊन एकदम जसे आहे तसे बनियान चड्डी घालून बसले होते. नाचायला नाही लागत किंवा तो शादी आहे ना यार, कोणाची किसकी शादी आहे कळलं काही संबंध नाही, तरी पण चहा शांत चित्ताने बसून तिथे एवढे खुश आहे लोक नाचून राहिले, तुम्ही आपलं चहा कॉफी पीत बघून राहिले निघून गेले वरात, हा कम ते तुम्ही नाचायला नाही लागले, नाचायला होता आनंद होता. दा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कॉफी प्याला बसले चहा घ्यायला तर तिथून अंत्ययात्रा चालली आहे. ते एकदम ठेवून जाऊन छाती फोटून धड धड रा 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 असा होता तसा होता कोण रड टाऊनही पडून राहिले का, कारण तेही ओळखीचं नव्हतं, आपला संबंध नव्हता. संबंध नव्हता म्हणून दार बंद करून नाही निघून गेलं, आणि संबंध नव्हता म्हणून जाऊन नाचायलाही नाही लागले, संबंध नव्हता म्हणून बघितलं ठीक आहे इकडून आले इकडून गेले सहन करून. जसं तशा प्रकारे हे जे होते आहे जे घडते आहे विशेष संबंध नाही आहे, समोरून निघून जातात. बुद्धाचं मुख्य साधना संघाला त्याच्या संघम शरणम गच्छामी बुद्ध देवाचं बघणं निर्विकल्प ध्यान, जी बुद्ध देवाची जी साधना सांगितली येणारे विचार निघून जातात बघणं बस. साक्षी भावानी द्रष्टा आणि दृश्य हा खालचा विषय होता इथे अमेरिकेतल्या 13व्या अध्यायातला. एक नाही आहे द्रष्टा आणि दृश्य, पण आपण चिपकून गेलो त्याला. जे काय घडतंय ते माझ्यासोबत घडतंय हे समजून, जे घडतंय ते ज्याच्यासोबत घडतं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. ती बघण्याची साधना बुद्धाची साधना, येणारे विचार निघून माझे विचार नाही आहे, मी नाही आहे विचार, माझे विचार म्हणजे मी नाही आहे, मी नाही दुष्ट आहे, मी नाही वाईट आहे, मी नाही चांगला आहे, मी नुसतं बघणार आहे चांगलं आणि वाईट. ती वरात लग्नाची आणि ती अंत्ययात्रा रीतयात्रा दोन्ही बघणार आहे मी इथे बसून,
वो उंच और चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून बघताय, उदासीन, भगवत गीतेत जो शब्द आला होता याच अध्याय, उदासीन, वर चढून बस, हायर पर्स्पेक्टिव, वरून खाली बघून दूर राहणं. त्याच्यासाठी इथे जे सांगितलं, युक्त आहार विहार अस युक्त चेष्ट अस कर्मसु. आहार तर ठीक आहे ना, आहार फक्त नुसतं खाण्याचं नाही आहे, पंचेंद्रियाने आहार होतो. आज एवढीच गोष्ट पुरे आहे बिलकुल, कारण इथपासून पुन्हा एक टर्न घेणार श्रीकृष्ण. जसं मी सुरुवातीला जी यू टर्न घेण्याची प्रक्रिया समजावून सांगत होतो तसा, आज एवढा जरी मुद्दा क्लिअर झाला तर सहज साधनेची सुरुवात होऊ शकते. सगळ्यात मोठी भेट गीतेची सहजता, नो कंडिशन, नो प्री रिक्विजिट, एकच ठिकाण आहे जिथे कृष्णच चरित्र. जसं जण कृष्ण असो किंवा राम असो, तो एकच माणूस होता, कधीच चुकू नाही या भानगडीत न पडा की कृष्ण की राम, राम की कृष्ण, एकच माणूस होता. घरी येऊन कुर्ता पायजामा घालत होता, तिकडे जाऊन सूटबूट घालत होता. सूटबूट घालणारा कृष्ण आणि साधा सरळ घरी कुर्ता पायजामा घालणारा राम, माणूस तोच होता. त्याच्या तीच क्षमता आहे, तेच त्याचं रूप आहे. तर असे नीट विचार, नीट जेव्हा वाचून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की अरे असे दोघांचं सेम वर्णन आहे. तितकेच मोठे डोळे रामाचेही होते, तितकंच सुंदर हास्य त्याचंही होतं, तितकेच सुंदर लांब केस त्याचेही होते, आणि तितकाच रुंद बांधा कृष्णाचाही होता रामासारखा. दोघांचाही तसाच रंग सावळा रंग होता. पण साज श्रृंगार करून अजून आपले कुरळे केस बनवून आणि तो आपलं तेल लावून वर बांधून, आणि जीवनाचा उद्देश त्या अवताराचा उद्देश वेगळा होता. अवताराला धरून पण युक्त आहार विहार असते या शब्द श्लोकाकडे. आपला 16वा झाला, 17वा श्लोक जरी आज पूर्ण झाला तरी आहार फक्त तोंडाने नाही होत, पंचेंद्रियाने आहार होतो. डोळ्यांनी जे काय बघायचं आहे युक्त योग्य आहे का, काय किती कसं केव्हा जे बघायला हवं तेच, जेव्हा बघायला हवं तेव्हाच, जितकं बघायला हवं तितकंच, आणि जशा दृष्टीने, दृष्टिकोन काय आपला, अँगल काय, फ्रेमिंग काय आहे त्याचं, रिसीव्ह कसं करतोय आपण, ओपन माइंड किती ठेवलाय, की जे काय प्रेझेंट करून राहिलंय ॲडव्हर्टाईजमध्ये बस तेच तसंच आहे, की जे कोणी न्यूज मीडियामध्ये जे सांगून राहिलंय कोणाबद्दल निंदा करून राहिले किंवा कोणाला अति प्रशंसा करून राहिले, ते आपला फ्रेमिंग वापरणं, आपला लेन्स घालणं, आपला चष्मा घालणं, की जसं तसं. मागे म्हटलं सांगितलं मी औषधवत सांगितलं, शास्त्रामध्ये काय आज्ञा आहे, इंद्रिया ग्रहण करण्याची कशी, किती बघावा, किती ऐकावा, किती खावा, किती बोलावा, किती सुखात रमण करावं, यथा औषधवत. औषध किती घेतो, जेवढं योग्य तेवढंच. कोणतं औषध घेतो, जे प्रिस्क्राईब केलं जे सांगितलं तेच, कपाट उघडलं डझन मॅर कोणती, ठीक आहे ना, औषधच आहे सगळी, औषधाचंच कपाट आहे. फार्मसीत गेल्यावर ते चिठ्ठी देऊन नाही म्हणून की ते कोई दवा दे दो, कौन सी दवा दे दो, कोई भी दे दो, कोई भी दवा कैसे हुआ क्या है कुछ नहीं होता, बस दवा दे दो. नाही, एक्झॅक्ट प्रिस्क्रिप्शन, 250 mg असेल तर 250, 500 नाही, दोन गोळ्या सांगितलं तर दोनच गोळ्या, तीन वेळा सांगितलं तर तीनच वेळा, जेवणाच्या आधी किंवा नंतर सांगितलं तर तसंच, पाण्यासोबत की दुधासोबत तसंच, प्रिस्क्रिप्शन दिला डॉक्टरांनी है ना, पथ्य पाणी आहे त्याच्यासोबत. ते शास्त्रातही आत्मदर्शनासाठी पथ्य पाणी आहे, त्याला विधी निषेध म्हणतात. विधी आणि निषेध, विधी म्हणजे काय करावं, काय सहाय्यक होईल, आणि निषेध म्हणजे काय नाही करा, जे काठ करत आपल्या प्रगतीला काठ देऊ. पुन्हा पुन्हा जावं लागेल, पुन्हा पुन्हा तेच ते करावं लागेल. जेव्हा फ्रस्ट्रेशन येते जीवनात, असं वाटतं की आपल्या जीने होत नाही आहे, इतके वेळा समजून झालं, ते निरखून पाहिलं तर लक्षात येईल की जे निषेधात्मक आहे, सहाय्यक नाही आहे, ते सुरू आहे. मग ग्रहण सुरू आहे, ते मसाला आत येणं सुरू आहे, म्हणून ते जाऊन आपला गडबड करतात. दुधात लिंबू नव्हतं टाकायला सांगितलं दह्या करण्यासाठी, जसं दही सांगितलं, समस्वभावी जे आहे ते दही बनवायचं तर दही टाकलं, सिंपल कॉमन सेन्स आहे.
दुधाचं दही बनवायचं आहे ना, तर मग दह्याचं व्यर्जन टाक. ईश्वराची वाटचाल आहे ना, सात्विक स्वभावाचा आहे ना, सात्विक तेथूनच सुटका होणार ना मुक्ती पुढे जाऊन. मग सात्विक आहार कर, सात्विक दृश्य पहा, सात्विक विचार ठेव, सात्विक शब्द ऐक सत्वाप्रमाणे. राजसिक इफ यू वॉन्ट टू बिकम मिलियनेअर इथे म्हणतात, देन बी लाईक अ मिलियनेअर, फॉलो अ मिलियनेअर. करोडपती व्हायचं असेल तर मग करोडपतींनी काय केलं, त्यांची जीवनचर्या कशी आहे, ते कसे विचार करतात हे शिक. पण ईश्वराची साधना आहे, ईश्वर प्राप्ती जर करायची असेल तर मग ईश्वर प्राप्त व्यक्तीने जे लिहून ठेवलं आहे, जे म्हणून ठेवलं आहे त्याच्याप्रमाणे. आणि ईश्वर स्वतः सांगतो की तुला इतकंही करायची गरज नाही. 10व्या अध्यायात जेव्हा आपण पोहोचू विभूती योगात, त्यासाठी तुझ्या आत ऑलरेडी देऊन ठेवला मी. आत जाऊन ध्यान करून विचार करणार, म्हणून आपण ध्यान योगात इतका वेळ घालवतो या अध्यायात, 6व्या अध्यायात. अनपॅक कर, उघड ते प्लास्टिक रॅप करून ठेव, उघड तर पहा, तर डब्यात उघड काय आहे, आत भरून ठेवला आहे बाबा. दिवा आहे घासून पुसून ठेवला आहे, वात टाकून ठेवली आहे, त्यात तेलही आहे, त्याच्या वाकपेटीची काडीही देऊन ठेवली आहे. लाव तर बघ कसा प्रकाश 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 आतून होतो. आणि ती लावण्याची पद्धत म्हणजे ध्यान. दिल्ली में तेल, चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग रे भैया. चकमक गारगोटी एकमेकावर आपटले त्याच्यातून निघते, त्यांनी आग निर्माण होते. तसं घर्षण उपनिषदांमध्येही सांगितलं आहे. दोन लाकडं ड्राय वुडनी जशी इकडे फॉरेस्ट फायर सुरू होत मंथनाद्वारे, ती प्रक्रिया आहे हे ध्यान योगात आहे. पण त्याच्यासाठी मॉडरेटेड राहावं लागेल, कंट्रोल राहावं लागेल, वाहून न जाव. तर आहार, डोळ्यांनी पण आहार होतो, कानांनी पण आहार होतो, नाकांनी पण आहार, खूपच परफ्युमच परफ्युम, हेच परफ्युम तेच परफ्युम, या फुलाचा असा वास आणि त्या हे लावायचा आणि ते लावायचं आहे, तर मग वाहून चाललो आपण. है ना, गंगा जी सुरुवातीला उदाहरण दिलं होतं, गंगेचा उद्देश सागर आहे, तर ती बरोबर तशीच त्याच्याच प्रमाणे योग्य जशी तशीच चालली. इकडचं आवडलं म्हणून इकडे चालली नाही गेली. आपलं ईश्वर जर उद्देश असेल तर सहन करत, दुर्लक्ष करत, उद्देश ठेवून ती पोहोचली ज्ञानाची गंगा भक्तीच्या सागरापर्यंत. गंगा सागर झाला, गंगा कोणती, सागर कोणता म्हणून समजू नये म्हणून नाव ठेवलं गंगा सागर. ते युक्त योग्य आजपासून स्वतःचं निरीक्षण स्वतः करा. कोणते शोज पाहतोय, किती पाहतोय, केव्हा पाहतोय, काय ऐकतोय, किती कसा ऐकतोय, काय बोलते आहे, किती बोलते आहे, कशी बोलते आहे. एक उद्देश समोर बस ईश्वर प्राप्ती, ईश्वराला प्रिय. सुरुवातीच्या ध्यानात जे रामदास स्वामींचे श्लोक मनातले श्लोकात, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा नावाचा जो श्लोक, ईश्वराला काय प्रिय राहील, आत याला काय खाऊ घालू मी कृष्णाला. हा जो बघून आला ऋषिकेश ज्याचं नाव आहे, ऋषिकेश म्हणजे हृदयाच्या गुहेतून टकमक टकमक सगळं आत जे येऊन राहिलं ते बघून त्याला काय दाखव. लहान मुलं समजलं, अरे ते बंद कर टीव्ही, लहान आहे याला नको, याच्या समोर नको असे दृश्य, खून खराब याचे किंवा तो अश्लील कुठले दृश्य बंद कर, लहान मुलं आहे. बघ तो आतून ईश्वर स्वतः पाहून राहिला, टुकर 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 जे काय आत चाललाय ते त्याला असं दाखव का, काय ऐकवणाला बोलून काय राहिला. तो ऐकतोय ना स्वतःचे शब्द जेव्हा बाहेर पडले सगळ्यात पहिले कोणाला ऐकू येतात, एकूण एक शब्द तोंडातून पडलेला आजपर्यंत जीव जन्मल्यापासून सगळ्यात पहिले कोणाला ऐकवायला, मला माझा बोललेला. इथे कान इथे आहे, कानपूर ते नागपूर म्हणतो तस, तर तो ऐक इथून जो गेला तो त्यांनीच ऐकला पहिले. तर सांत्वना देणारे, प्रेम देणारे, आशा देणारे, उत्साहित करणारे, क्षमा दर्शवणारे शुद्ध मुखातून निघावे खूप. तर म्हणून त्यांनी म्हटलं होतं याच्या आधीच्या श्लोकात आपण ऐकलं, 16व्या श्लोकात, अति नको कोती, खूप अट्टहास, खूप जिद्द, बोलायचंच नाही बस, आता रोज वापो बा, एक शब्द नाही बोलायचा असाही नको, कारण खूप बडबड बडबड बडबड, वट वट सावित्री नको. आहाराबद्दल झालं, विहारही सांगितलाय श्रीकृष्ण, वेकेशनही घ्यायला ठीक आहे म्हटलंय. विहार म्हणजे मधून ब्रेक घ्यायला हरकत नाही, अंबाझरीला कचा चिवडा करून जायला किंवा कुठे तीर्थयात्रेला जायला किंवा एखाद दिवस परदेशात एखाद 2 आठवडे जायला. युक्त असावा, उद्देश प्रमुख असावा, ते त्याच्यात वाहून न जावा.
हैं, गंगा जाते हैं ना, थोड़ी डावी कड़े जाते हैं, थोड़ी उजी कड़े जाते हैं, थोड़ी खाली जाते हैं, थोड़ी अजून वन जाते हैं, पण उद्देश तिचा तो सागर आहे. त्या उद्देशाला धरून जिथे जसं जाणं आवश्यक आहे तिथे करते, पण उद्देश नाही विसरत आपला. तसा आपला उद्देश समोर ठेवून आहार ठीक आहे, विहार ठीक आहे, आसन शय्या ठीक आहे, झोपणंही ठीक आहे, थोडा आरामही ठीक आहे. युक्त चेष्टस्य कर्मसु, यात एक रहस्य आहे. कर्मही तितकेच करावे, तसेच करावे जे ए उद्देशाला धरून जे आहे ते राहतील. ते सुंदर शब्द, गमतीशीर शब्द वापरला श्रीकृष्णाने. मला माझ्या दृष्टीने त्यात रहस्य आहे. चेष्टा, युक्त चेष्टस्य कर्मसु. तर चेष्टा मध्ये दोन भाग येतात. च इष्ट, जे आपल्यासाठी इष्ट आहे तेच आपल्यासाठी योग्य जे आहे ते. पण चेष्टा आपण यालाही म्हणतो, जसं गमत केली, चेष्टा करून आला, थोडं जसं आपण नाटक करून आला म्हणतो, ड्रामा करून आला, तसं जे कर्म जे काय आहे, आपण कर्मयोगात पाहिलं, तिसरा चौथा पाचवा तीन अध्यायांमध्ये, तसं कर्म जड आहे, तसं कर्माला काही अर्थ नाही आहे, तसं कर्माचा काही संबंध नाही आहे, कर्मफळाचाही संबंध नाही आहे. कर्म एवढ्यासाठी करायचं आहे आपल्याला, त्यातून शिकायचं आहे, ज्ञानप्राप्तीसाठी, फलप्राप्तीसाठी कर्म नाही करायचे, त्यातली समज घ्यायची, आपल्याला फळ सोडून द्यायचं आहे त्याच्यासाठी. हे लक्षात घेऊन ठीक करण्यायोग्य कर्म करण्याची चेष्टा वरून वरून करतात, खूप जिद्द करून, खूप अट्टहास करून, हे असं झालंच पाहिजे, ही इथे लटकलंच पाहिजे, असंच दिसलं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, ती चेष्टा नाही. त्यात मग आपण वाहून गेलो, त्याला चिपकलो मग आपण थोडक्यात. म्हणजे जोपर्यंत ती प्रेम तशी नाही दिसत, तोपर्यंत मी जर स्वस्त नाही आहे, तर म्हणजे मीच माझं अस्तित्व फ्रेमचं अस्तित्व झालं तेवढ्या वेळासाठी. आसक्ती झाली, मी चेतन चैतन्य आहे धगधगीत, आणि ते जड वस्तूमध्ये थोड्या वेळासाठी विकून दिलं स्वतः. आसक्तीने त्याला चिपकलो, चित्त उद्वेग्न झालं की हा रंग नाही आहे, तो रंग नाही आहे, तर असं नाही आहे, तिथे नाही. चेष्टा करावी. लक्षात ठेवा, इथे बॅग खोपडीच्या मागे लक्षात आहे की तसा काही अर्थ नाही, हे असं दिसण्यासाठी तसं दिसण्यासाठी नाही करायचं, मी यातून शिकतो काय, यातून समज काय येते मला, त्याच्यासाठी करून प्रयत्न जरूर करावा, योग्य करावा, पण जिद्द नसावी, अट्टहास नसावा, कर्माबद्दल, त्याच्यातल्या शिकण्याबद्दल, शिकवणीबद्दल असावी जरूर. तर चेष्टा रूपाने लहान मुलांसोबत खेळतो, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, तसं एक तर पोहे भिजवून तांदूळ भात दिला, आणि कपात बाबा चहा प्या, मोहिनी खेळायची लहानपणी, जशी तो कागदाचा बोळा उचलून मादीला, मला आठवते असं कुठलाही कागद घेऊन क्रॅप करून किट्टडा ही गिफ्ट आणली तुमच्यासाठी, आणि मग आपण चेष्टा करत होतो, अरे वा, ओ माय गॉड, मग उघडून ऊ व्हॉट्स अ सरप्राईज, वा, आणि तिचे मोठे डोळे होऊन राहिले की बाबा पाहतात, आई पाहते. ही चेष्टा होती, यांना समजून होतं की याला काही अर्थ नाही, त्यात काही नाही, आपण याचं मन ठेवण्यासाठी, हिला समजण्यासाठी, हिची वृद्धी, माझा संबंध पक्का होण्यासाठी, हिला प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक आहे ते कर्म करणं. धन्य मी काही गदान होतं की मला समजत होतं की त्यात काही नाही आहे, आणि त्यात रिसायकल करण्यासाठी चाललेला कागद आहे, त्याची गिफ्ट येते ती. या दृष्टीने कर्म करणं प्रत्येक हे त्यात रहस्य चेष्टच आहे. तर कृष्णाची वाणी, कृष्णाची वाणी एकेका शब्दाने अनेक त्यातून साध्य करतात. इष्ट तर असावा, च इष्ट असो, आपल्यासाठी योग्य जे आहे ते ईश्वरापर्यंत पोहोचून नेणारच कर्म. पण हेही लक्षात आहे की ही नुसती चेष्टा मात्र आहे कर्म. युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्न अवबोधस्य. अवबोध म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न म्हणजे झोप, स्वप्न डे ड्रीमिंग नाही शकत, झोपल्यावर जे स्वप्न येते ते झोपायलाही हवं आणि जागही राहायला हवं, पण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य तितकच झोपायला हवं, योग्य त्यावेळी झोपायला हवा, योग्य तसं झोपायला हवा, आणि तितकच जागा राहिला. खूपही असं नाही की बस चार तासाच्या वर तो जिंदगी चली गई, वन थर्ड याच्यात, वन थर्ड आता उरलेला जन्म मला बस जास्तीत जास्त करायचा, जास्तीत जास्त वाचन करायचं, जास्तीत जास्त पठन करायचं, नाही होणार श्रीकृष्णाच्या गीतेप्रमाणे, कारण युक्त नाही, योग्य नाही आहे, युक्ती नाही आहे त्यात. वाचून खूप होईल, असे हजारो मिळतील,
नाही मला मी पण ओळखतो आणि तुम्ही ओळखतो सगळं वाचून चुकलाय. आचरणात जरुरी नाही दिसते नेसेसरी म्हणजे का पुलावरच अडकल्या पलीकडे नाही पोहोचले. आज न उद्या तो पूल पडणार आणि धबा खाली होता. रिडिंग फॉर द सेक ऑफ रिडिंगला अर्थच नाही. इतकं वाचण्याचीच गरज नाही. मी तर अगदी चॅलेंज नाही सांगतो. यांनी गीता व्यवस्थित वाचून समजून घेतली पूर्ण. बाकी नैव तस्य कृतेन अर्थ न कृतेन कश्चन. तिसऱ्या अध्यायात कर्मयुगात एक सुंदर श्लोक आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी काही पुढचे अजून काही वाचलं केलं नाही केलं नाही केलं तिने तिच्यासाठी ना काही करण्यासारखं राहिलं मग आणि काही जे करणं आवश्यक आहे ते तिने केलं नाही असंही नाही राहिलं. बस परमानंट मुक्ती उरलेली जीवनमुक्ती जी झाली ती तर खूपच जाग राहण्याची आवश्यकता नाही आहे. खूप कंजूसी करून झोपणं 3-4 तासानं सतत शेंडी बांधून जगण्याची आवश्यकता नाही आहे या काळात. आणि खूप झोपणंही बरोबर नाही. मग किती प्रॅक्टिकल आहे गीता. किती खावं कसं खावं झोपणं खाणं पिणं सगळ्या थोडक्यात सगळे विषय जीवनाला आवश्यक जे आहे मॅन्युअल प्रॅक्टिकल जे आहे ना. नुसतंच गुहेत जाऊन हे वाचन हा मंत्र करण्याची गोष्ट नाही तेही आहे पण फक्त तेवढं नाही आहे. ते बेकार आहे असंही नाही सांगितलं गीतात. तेही योग्य सांगितलंय पण हेही तर प्रॅक्टिकल गीता. अजून अजून जीवनात मुख्य काय आहे गीता सोडून मग अजून कुठून काय मिळण्याची आशा आहे अपेक्षा आहे. सर्वोत्कृष्ट प्राप्ती सर्व सुलभ प्राप्ती तस्याहम सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिना. हे फॉलो केलं याच गीतेत तोच म्हणतो तर सुलभ आहे. यात जर नित्य युक्त असलं यात रथ असलं तर योगो भवति दुःखम. दुःखों का नाश करने वाला योग तो यथा योग्य आहार विहार करने वाले का कर्मों में यथा योग्य चेष्टा करने वालों का और यथा योग्य सोने तथा जागने वालों का ही सिद्ध होता है. नहीं तो मग दुख अपसन सुटका नहीं. तो एक अजून एक श्लोक थोड़ा सा हल्का सा करो अर्धा मे बी नुसतं त्याचं मेन्शन करू तू तिथपासून पुढच्या वेळेस पिकअप करू. 18वा श्लोक पुन्हा किंवा बघू जशी वेळ. एक सुंदर श्लोक आहे 18-19 आणि मग तिथपासून 20व्यापासून पुन्हा अजून एक टर्न घेत श्रीकृष्ण यांच्यामध्ये. यदा विनियतम चित्तम आत्मन्येव अवतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इति उच्यते तदा यथा दीपो निवातस्थो नींगते सोपमास्मृत योगिनो यत चित्तस्य यंजतो योगमात्मनः. 18 आणि 19 अत्यंत वश में किया हुआ चित्त जिस काल में परमात्मा में ही भली भांति स्थित हो जाता है उस काल में संपूर्ण भोगों से स्पृहा रहित साधक योग युक्त है ऐसा कहा जाता है. जिस प्रकार वायु रहित स्थान में स्थित दीपक चलायमान नहीं होता वैसी ही उपमा परमात्मा के ध्यान में लगे हुए योगी के जीते हुए चित्त की कही गई है. यदा विनियत यदा मुझे जवा विनियतम नियत चित्त नियंत्रित है रेगुलेटेड है मॉडरेटर गैस उड़नी देता ना किती ठेवावा एकदम हाय वर ठेवून केला तर कदाचित जळून जाईल आग लागेल. 3 वर ठेवू की 4 वर ठेवू मीडियम वर ठेवू की लो वर ठेवू डिपेंड करते काय लोणी मेल्ट वाला ठेवला असेल तर की पाणी उकळायला ठेवलाय तर काय आहे त्याच्याप्रमाणे किती आहे ते जे रेग्युलेटर देतो किंवा सिलेंडरला नळी लावल्यानंतर खाली ते राहते तो वाल्व ऑन ऑफ हाय लो ते रेग्युलेटर. तसं जीवन ज्याचं आहे त्याला विनियतम चित्त म्हटलंय. उद्देशाच्या दृष्टीने किती उघडायचा किती ठेव बंद करायचा कोणाशी बोलतो आहे यातून काय हवा आहे काय यांच्या तोंडी लागण्याचा अर्थ आहे का किंवा यांना समजते तरी का कुत्रा भोकला आपण तर आपण भोगायला लागतो का नाही करायला हवं ना. मग कुत्रा जेव्हा भोगतो तर आपणही भोकायला हवं ना त्याला धडा शिकवून ठेवायला हवा. खरं विचारतोय मी प्रामाणिकपणे विचारतोय कुत्रा भोगतो तर आपण का नाही भोगत कारण आपल्याला माहिती याला नाही कळत याची एवढीच समज आहे याचा प्रोग्राम एवढाच आहे त्याचा तो त्याचा चोखपणे निघून राहिला एकदम तत्पर आहे माझ्यापेक्षा तत्पर आहे कुत्रा कधी चुक नाही. तसंच जे उलट त्रिलट बोलतात त्यांची समज तेवढीच आहे
त्यांच्यावर भुंकण्याने काही नाही होत. कुत्रा भुंकता म्हणून त्याला एक पिंजरा बंद करून टाकून नाही देत ना, त्याच्यापासून पुन्हा कधी तोंड नाही पायचा. तसंच बस उपहासाच्या दृष्टीने उदासीन राहून स्वतः घेऊन ही प्रॅक्टिस होऊन जे कंट्रोल ज्याचा आला आणि सगळीकडे जिचं तसं वातावरण त्या ते विनियतम इथे जे म्हटलं यदा विनियतम चित्तम. चित्त म्हणजे आतली अवस्था, नुसतंच वरवरचं नाही की वरून वरून नाटक ठीक आहे चुप बसलो सहन करून आला, आत खलबली मचली आहे. तसंच आता मन म्हटलं असतं इथे श्रीकृष्णाने, यदा विनियतम मन म्हटलं असतं. मन बुद्धी चित्त अहंकार हे चारीनी मिळलेलं अंतःकरण ज्याला म्हणतो. तर चित्त ते जे खाली जसं विहिरीत गाळामध्ये सोन्याची अंगठी पडली तर ती गाळात बसून बसली, तिथे फसली, वरून वरून पोहून नाही मिळणार आहे ती अंगठी. डाईव कराल टेक टी एकदम स्विमिंग पूल मध्ये कोणी पैसे फेकतात पाहायला आणू शकते का, ते पैसे पटकन जाऊन खाली जाऊन पडतात. पोहणारा बहादूर असेल तर तो डीप डाईव करून तळाला जाऊन आणावा लागतो, त्याला चित्त म्हणतात. खाली अगदी जाऊन बसलेलं ते यदा विनियतम चित्तम, खालून आतपासून नियत आहे, कंट्रोलमध्ये आहे. सोडतं घेऊन राहिलं वरवरून नाही, आतही सोडतं घेतलं, सुटूनच राहा सोडतं घे नाही तर न काही घे, सुटूनच राहिलाय. समजून सोडतं घेतलं तर मजा आहे, नाही तर जबरदस्त सोडावं लागणार. तर यदा विनियतम चित्तम प्रत्येक शब्दामध्ये गहन 700 श्लोकांमध्ये संपूर्ण संसाराचं संपूर्ण जीवनाचं कुठल्याही युगातलं हेच ज्ञान सत्ययुगातही लागू पडत योग्य होतं, हेच ज्ञान त्रेतायुगात रामाला तेव्हाही, हेच आलं द्वापर युगात कृष्णाच्या, हेच युग कलियुगातही. असं काहीतरी विलक्षण ज्ञान 700 श्लोकांमध्ये, तर एक एक शब्द त्यातला जस्ट लाख मोलाचा जसा लागणार, तर तो लक्षाधीश द्वारिकाधीशाकडून आलेलाच तरच असू शकतो. तो म्हणून चित्त शब्द यदा विनियतम चित्तम, नुसतं मन नाही, नुसतं बुद्धीनी विचार करून नाही, नुसतं अहंकार थोडासा काबू ठेवून नाही, ऍक्च्युअली डिटेल मध्ये डीप मध्ये गाळच नाही, स्वच्छ आहे. आत्मनी एव अवतिष्ठते ते तरच शक्य आहे. आणि ज्याचं झालं आहे इथे या श्लोकात म्हणून की आपलं चिंतन आत्म्याबद्दलच फक्त चिंतन, तो आत्मा जो सगळ्यांना तो एकच आत्मा आहे. मी मला कानातलं बनवून टाकला, मला हातातली बांगडी नाही बनवली, सोनं होतं मला जास्ती मिळालं असतं, आणि काही डिप्रेस झाली नाकातली नाकली, मला तर नुसती टोचणी एवढूस दिलं मला, याला तर निदान चांगलं घुंगरू मिळालं, याला तर एवढं मोठं सोनं मिळालं, हे तर बापा हार एवढा मोठा बनवता, मला माझंच कम नशिबी, मीच बेकार, माझ्यावर सगळे अन्याय करतात. नाही ना, तूही तितकेच सोनं आहे, 22 कॅरेट तितकंच सोनं तूही आहे. कदाचित सगळ्यात पहिले तू दिसत असणार लोकांना, नाक समोर आहे सगळ्यात, सोनं तेच आहे, तितकंच आहे, तसंच आहे. आत्मारूपाने तेच तितकंच तसंच आहे. आकार वेगळा आहे आणि आकार वेगळा म्हणून नाव वेगळं दिलं आहे, नाकातले नात, कानातले कानातले, हातातले. सोनं तेच आहे, तसंच आहे, तितकंच आहे. सूर्य प्रकाशित झाला निरनिराळ्या वाडग्यांमध्ये वेगळी, हा सूर्य हा सूर्य हा सूर्य, चंद्र सन पौर्णिमेचा चंद्र, खीर शरद पूनम, निरनिराळ्या वाट्यांमध्ये निरनिराळ्या खिऱ्या बनवून ठेवल्या इतर आपल्या आपल्या स्त्रियांनी, तर त्याच्यात वेगवेगळे चंद्र प्रकाशित होऊन राहिला किंवा पाणी ठेवलं त्यात, तर वेगळ्या वेगळ्या चंद्र नाही आहे, वेगळ्या वेगळ्या दिसतो आहे. सुनेत हा दिसतो आहे, मुलात हा दिसतो आहे, शेजाऱ्यात तो दिसतो आहे, माझ्यात अजून एक कोणीतरी आहे, नवऱ्यात तो आहे, बायकोत तो आहे, मुलांमध्ये तो आहे, शत्रूमध्ये तो दिसतो आहे, वेगळे वेगळे नाही आहे. हे रिफ्लेक्शन मात्र आहे, नीट समजून घ्यावं ध्यानाद्वारे. एखादं वाडगा हलवून राहिला तर हा येतला आणि हे स्थिर आहे, शांत आहे वाडगा, तर हा चंद्र नाही हलवून राहिला आणि हा चंद्र स्थिर नाही आहे. चंद्र न हालत आहे ना स्थिर आहे, चंद्र तर तिकडे आहे निर्लेप अलिप्त. हे नुसते रिफ्लेक्शन मध्ये जीवन अडकलं म्हणून अज्ञानात आपण हे चांगले आहे, हे वाईट आहे, हे माझे आहे, हे त्याचे आहे, हे असे आहे, हे तसे आहे, याने असं म्हणत नाही तसं म्हणून. हे रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन वर बघ, ती वर बघण्याची क्रिया आत बघण्याची, जो तुझ्यात चंद्र आहे तोच त्याच्यातही आणि तिच्यातही, त्याच्या वर वरचं वागणं बोलणं
टरफल मूंगफली खातो तो टरफल नहीं खात ना आतला शेंगदाणा तसाच आहे. टरफल 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 मध्ये न अडकून देव यदा विनियतं चित्तं आत्मनियेव अवतिष्ठते. शेंगदाण्याकडे लक्ष ठेवून शिंगाड्याकडे लक्ष ठेवून टरफलांकडे नाही. तिथे फेकायचेच आहेत, मातीतच जाणार आहेत. तो आत्मा मात्र एकच आहे, तो चंद्र एकच आहे. इथे किती दिसत असला वेगळा तरी, कोणात अस्थिर कोणात स्थिर दिसत असला तरी, कोणात अर्धात दिसून राहिला कारण ते वाढद्याचा शे आकार तसा आहे. म्हणून हे कम नशिबी कुचीन गुंडे बेकार तसं नाही आहे. चंद्र तोच आहे, वाढग तसा आहे ना. त्या तो अर्थ आहे ते आत्मनियेव अवतिष्ठते. जिस काल में अत्यंत वश में किया हुआ चित्त परमात्मा में ही भली भांति स्थिर रहता. कोणी माझ्याशी कसही वागो, कोणी काहीही बोलो, कोणी कसही विचार करो, माझं लक्ष ते विचारणा करणाऱ्या बोलणाऱ्या नाव रूपाकडे नाही. त्याच्यातला आत्मा जो माझ्यात आत्ता आहे तो सेम हटकली गम गमती होऊन राहिला. स्मित हास्य मग कशी गंमत आहे, कमाल आहे, मस्त आहे, मजा आहे, वा चलने दे, बजाव, नाचो, गाव. मग जीवनात हास्यच हास्य, मजाच मजा, आनंदच आनंद, प्रेमच प्रेम. याच्यासाठी प्रेम आणि त्याच्यासाठी प्रेम, कारण माझं प्रेम चंद्रावर आहे. मला चंद्र आवडतो, याच्यात दिसणारही चंद्र मला प्रिय आहे, याच्यात दिसणारही चंद्र मला प्रिय आहे. नेव्हर माइंड हे तर खापराचं आहे आणि हे सोन्याचं आहे, आणि माझा संबंध चंद्राशी आहे. तो एकच चंद्र सगळ्या वाडग्यांमध्ये आहे, कृष्ण चंद्र, रामचंद्र. निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इति उच्यते तदा. या विचाराने जी निस्पृह आहे, इतर स्पृहा नाही आहे, त्या वाडग्यात आणि त्यातल्या खिरत नाही अडकली आहे, जिथ्या किंवा पाण्यात मुख्य प्रमुख स्वामी सोबत जिचा संबंध आहे, कामना रहित आहे. निस्पृह सर्व कामेभ्यो, स्पृहा म्हणजे तहान, खूप पिपासा नाही लागली, खूप तहान नाही लागली आहे जिला, की अजून हे मिळावं, यांनी हे द्यावं, त्यांनी ते द्यावं. सगळ्यांमध्ये चंद्र, कोणाच जवळ स्वतःचा चंद्र नाही, दिसून किती राहत होते. ते चंद्राची कृपा त्याचा प्रकाश प्रकाशित होतो आहे, म्हणून प्रत्येकाचा चंद्र दिसतो. कोणाचा मोठा हंडा ठेवला तर मोठा दिसू शकतो, एवढंसा ठेवला तेवढंच दिसू शकतो, त्याच्यामध्ये शक्य आहे. कोणी दुर्बिणीने पाहिला तर अजून मोठा दिसू शकतो, कोणाला डोळ्यापट्टी बांधली तर अर्धा दिसू शकतो. त्यांनी चंद्र मोठा छोटा नाही झाला, चंद्र जो का त्यो जसाचा तसा आहे, तसा सगळ्यांसाठी तितकाच उपलब्ध आहे. तर म्हणून इतर कामनाचं निस्पृह सर्व कामेभ्य युक्त इति उच्यते तदा. ती व्यक्ती युक्त आहे, ती व्यक्ती चपकलेली आहे, ती त्या व्यक्तीचं मिलन झालेलं आहे, मग संबंध तार जुळली आहे त्या चंद्रासोबत. इथलं लक्ष निघून गेलं आहे, मग हे तर ठीक आहे, जे आहे हवं जसं आहे प्रसाद घेऊन घेतला, पण लक्ष सतत तिथे लागलेलं आहे. युक्त ते या योगीची परिभाषा इथे सुरू आहे. जिस प्रकार वायुरहित स्थान में दीपक चलायमान नहीं होता, कंदील जो आपण पेटवायचो काचेची पायली लावायचे ते कारण होतं त्याच्यासाठी. हातात धरण नेल्यावरही, इकडून तिकडे ठेवल्यावरही, वारा आल्यावरही, सिलिंग फॅन लावल्यानंतरही कंदील विजत नाही, कारण त्याच्या भोवती न दिसणारा काच, वाटत नाही काही आहे त्याच्या भोवती, असं वाटतं. ज्योत स्वतः जशीच्या तशी प्रकाश देते आहे, कारण काचेचा स्वभाव आहे. पुढच्या सत्रात आपण कदाचित आठवण राहिली तर की दगड काच, काचेचा स्वभाव काय आहे, कसा आहे, रिफ्लेक्शन आपण याला गीता रिफ्लेक्शन. काचेचाच आरसा होऊ शकतो, दगडाचा आरसा नाही होत. पूर्णपणे जसंच्या तसं दाखवणारा तो आरसा तो काचेतूनच होऊ शकतो. तशा काचेचा कंदिलाच्या भोवती पाहिलं तर प्रकाश तर सगळा मिळतोय, पण वाऱ्यापासून रक्षा होते. तस योगीचं चित्त, वारे जरी सुरत असले, अपमान जरी होत असला, नुकसान जरी होत असलं, संकट जरी आलेलं असलं, खूप हार तोरे जरी होत असले, कुठल्याही प्रकारचे सात्विक वारे, राजसिक वारे, तामसिक वारे जरी वाहत असले, पण त्याची वात यथा दीप निवातस्थो ने अंगते सौपमात्मा. ही ते हलून डोलून नाही राहिली की खूप उच्चृंखल होऊन खूप धमाधम मस्त मजा येऊन राहिली म्हणून नाही, की खूप दबून राहून खूप संकट येऊन राहिली म्हणून. वात जशीच्या तशी, बाहेर कशीही वारे कंदिलाची जशी तशी उपमा इथे म्हटलं आहे. ते उदाहरण योगीच्या चित्ताला आहे की स्थिर आहे मान, स्थिर चित्त.
हे दोन श्लोक होऊनच गेले इथून पुढच्या वेळेस पिकअप करू, कारण पुढच्या त्या अजून नेक्स्ट वर्णन काय की मग त्याच्या मनात काय सुरू असत, आतले विचार कसे असतात, ती आतली शांतीचं वर्णन होता, स्थैर्याचं वर्णन पुढच्या वेळेस सुरू करू. एका दुसरा श्लोक म्हणून थोडस आणि मग ध्यान करून संपव. तर 15वा श्लोक जिथून थोडं मागच्या वेळेस 15व्या संपलं होतं आणि आज तिथून सुरुवात केली होती, तो श्लोक थोडासा म्हणू. आणि युंजन एवम सदा आत्मानम, युंजन एवम सदा आत्मानम योगी नियत मानसः, युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः. शान्तिं निर्वाण परमां, शान्तिं निर्वाण परमां मद मद स्थानं अधिगच्छति. निर्वाण म्हणजे मरण नाही, निर्वाण म्हणजे वात विझवणं, जसं आग विझवणं, इच्छांची आकांक्षांची जलन ज्याची बुजली सगळी, जसं बुद्धाची बुजली निर्वाण पदाला गेले, ते निर्वाण पद. इकडची तिकडची आग जेव्हा मिटली तेव्हा श्रीकृष्ण म्हणते की मग माझ्यात मन लागलं, मत संस्थान अधिगच्छती, माझ्यात मन लागलं. अजून एखादा श्लोक म्हणून युक्त आहार विहार अस्य, युक्त आहार विहार अस्य, युक्त चेष्ट अस्य कर्मसु. अस्य म्हणजे अस, युक्त आहार विहार अस्य, युक्त चेष्ट अस्य कर्मसु, युक्त स्वप्न अवबोध अस्य, युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः, दुःखदायक दुःखाचा नाश करणारा योग, तर योग्य जीवनाने यथा योग्यनीच प्राप्त होईल. थांबव, आज एक 5 मिनिटं ध्यान करू सुरुवातीसारखं आणि मग तुमचा प्रसाद वितरण.